मासे खाणाऱ्या खवय्यांसाठी आता आनंदाची बातमी. द फिश मार्ट बीटा घेऊन येत आहे गोड्या पाण्यातील जिवंत मासे व समुद्रातील स्वच्छ व ताजे मासे. आता मासे घेण्यासाठी कुठेही जायची गरज नाही, हे सर्व मिळणार एकाच ठिकाणी, ते पण योग्य दरात. पापलेट, सुरमई, वाम, शिंगाडा, कोळंबी, रावस, बांगडा, मांदेली, हलवा पापलेट, माशांची ग्राहकांसाठी पर्वणी. चला तर मग आजच भेट द्या कराड रोड द फिश मार्टला. आमचा पत्ता, आपण महाराष्ट्र केसरी दुसऱ्यांदा झालेलं पाहिलंय. या कामगिरीला डबल महाराष्ट्र केसरी म्हटलं जातं, पण राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलग दुसऱ्यांदा प्रथम येण्याचा बहुमान सोनी तालुका मिरज येथील प्रमोद चौगुले यांनी केलाय. सोनी हे मिरज तालुक्यातील गाव. सोनी हे गाव आता महाराष्ट्रात चर्चेला आले. एरवी द्राक्षांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या गावात आता येथील भूमिपुत्राने विक्रम केला आणि सोनी गाव राज्याच्या नकाशात अग्रस्थानी आलं. प्रमोद चौगुले यांची घरची परिस्थिती बेताचीच. वडील टेम्पो चालवायचे, आई शिवणकाम करून घराला हातभार लावायची. पण गेल्या वर्षी MPSC परीक्षेत प्रमोद यांनी घवघवीत यश मिळवून आई वडील यांनी केलेल्या कष्टाचे सोनं केलं आणि याच कामगिरीचे कौतुक करण्यासाठी सोनी गावाच्या वतीने प्रमोद चौगुले यांची हत्तीवरून मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला. तसेच गावात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांच्या संकल्पनेतून गावाने मोठा कार्यक्रम घेतला. या सत्कारासाठी उपजिल्हाधिकारी विकास खरात हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील तसेच सरपंच यादव मॅडम, सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, गावातील मान्यवर मंडळी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम आज माझा जो काही सत्कार झाला सोनीमध्ये आणि तो हत्तीवरून सत्कार झाला यासाठी म्हणजे मला इतका आनंद होतोय की पहिल्यांदा मला आठवतं की मी दिनकर तात्याने म्हटलं होतं की मी हत्तीवरती नाही बसणार. मला ते ऑकवर्ड वाटत होतं, पण या सर्वांच्या म्हणजे ह्याच्यासाठी मी बसलो. आणि मला सांगायला आनंद होतोय की जेवढं यश आपण मोठं संपादन करतो तेवढा मोठा सत्कार माझा झाला आहे. आणि मी जसं मगाशीही म्हटलो की कौतुकाची थाप ही सर्वात मोठी असते आणि तो सपोर्ट आणि ती कौतुकाची थाप या गावाने नेहमी मला दिली आहे, याचा मला खूप आनंद होतोय. आणि याच्यासाठी दिनकर तात्या आणि सर्व पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ यांचा मी खूप खूप आभारी आहे. दुसरा मुद्दा की तुम्ही तरुण पिढीला आणि तुम्ही यश संपादन करताना तुम्हाला कळल्या म्हणजे काही अडचणी आल्या आणि ते संपादन करण्यासाठी तुम्ही पुढच्या पिढीला काय संदेश द्याल? सर्वात महत्त्वाचं मला एक गोष्ट जी जाणवली अख्ख्या या प्रिपरेशनमध्ये की आपण उत्साह घेतो आणि चार दिवस अभ्यास करतो किंवा चार दिवस कोणतीही गोष्ट करतो म्हणजे अभ्यासच असं नाही आणि नंतर तो उत्साह कमी झाला की आपण ती गोष्ट करायचं बंद होतं, म्हणजे काय सातत्य राहत नाही आपल्या. मला असं जाणवलं की जो माणूस सातत्याने एखादी गोष्ट करतो त्याला यश मिळतं. त्यामुळे मी या माध्यमातून या गावामध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना किंवा या चॅनलच्या माध्यमातून बघणाऱ्या सर्वांना हे सांगेन की तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा, स्पर्धा परीक्षा निवडा अथवा कोणतंही क्षेत्र निवडा. जसं मागाशी होतं त्या म्हणाले तुम्ही शेती करा, पण त्या शेतीमध्ये किंवा त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या चुका कुठं होतात हे लक्षात घेऊन चूक सुधारली पाहिजे, हे सगळीकडे लागू होतं. या दोन गोष्टी जर पाळल्या तर यश मिळतं मग ते कोणत्याही क्षेत्रात असतो असं मला. गावानं त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली आणि महाराष्ट्रात पहिला आल्याचा जो काय वर अभिमान आहे हा गावानं आज साजरा केला. प्रमोद पेक्षा गावच जास्त एक्साईट होतं असं दिसतं. खरं तर महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एवढे अधिकारी होऊन गेले असतील, एवढ्या अधिकाऱ्यांचे सत्कार झाले असतील, परंतु हत्तीवरून मिरवणूक काढणारं हे गाव पहिलंच मी पाहिलं. याबद्दल मला असंच वाटतं आहे की याची सगळ्या प्रमोदच्या यशाची सगळ्यांनी या गावामध्ये पुनरावृत्ती व्हावी आणि या गावामधल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी तोच कित्ता पुढं गिरवावा आणि या गावामध्ये वारंवार हत्तीवरून मिरवणूक निघाव्या. यापुढं MPSC सिलेक्ट होणारा जो कोण विद्यार्थी असेल या गावातील त्या विद्यार्थ्याला हत्ती पुरवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि त्याची मिरवणूक मी होईल त्यावेळेला मी या गावामध्ये स्वतः हजर राहणार आहे. आज प्रमोदसारख्या सोनी ग्रामीण भागातील एक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने सोनी गावाचं नाव MPSC मध्ये राज्यामध्ये सलग दोन वेळा
राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकवण्याचा जो मान सोनीला मिळवून दिला प्रमोदच्या माध्यमातून आणि सोनी गावाचं नाव राज्याच्या नकाशावरती ठळक केलं त्याबद्दल सोनी गावाला त्याचा मनापासून सर्वांना अभिमान आहे आणि एवढ्या मोठ्या यशाची त्याचं सत्कार स्वागत त्याच पद्धतीनं व्हावं ही सोनीकरांची भावना होती आणि त्या माध्यमातून आज सोनीमध्ये प्रमोदची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली आणि या सगळं करण्यापाठीमागचा आमचा गावकऱ्यांचा एकच त्याच्या पाठीमागं स्वार्थ आहे की या पंचकृषीतील या गावातील जे MPSC UPSC करणारे जे नवीन तरुण विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी की प्रमोदसारखं आपणसुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये काम करावं आणि प्रमोदनंसुद्धा एक या मायभूमीचं देणं लागतो या माध्यमातून या पंचकृषीतील गावातील विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन व्हावं सहकार्य व्हावं एवढीच या सगळं करण्यापाठीमागचा आमचा उद्देश होता. सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज.